औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जे काही विमानतळ आहे त्याचा नाव बदलण्याच्या संदर्भातला सगळे काही अथॉरिटी केंद्राची आहे. इथं असणाऱ्या शिवसेनेला येणाऱ्या निवडणुकीत कसलाही अजेंडा नाही आहे. औरंगाबादचं कचराबाद केलेलं आहे, पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, आणि म्हणून निवडणुकीला जायचं कोणत्या मुद्द्याला, सामोरं जायचं हा असणारा त्यांच्या पुढे प्रश्न होता. म्हणून पुन्हा एकदा जसं राम मंदिराच्या नावाखाली या देशामध्ये निवडणुका लढल्या जायच्या, तसं संभाजी महाराजांच्या नावाखाली औरंगाबादमध्ये निवडणुका लढण्याचं षडयंत्र रचलंय. संभाजी महाराजांचं नाव कायदेशीररित्या विमानतळाला देण्यात आलेलं नाही. आम्ही तिथं जाऊन चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की असं कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. याचा अर्थ शिवसेना औरंगाबादमध्ये जाणीवपूर्वक संभाजी महाराजांचा अवमान करून निवडणुकीसाठी संभाजी महाराजांचं नाव दिलं असं गाजर दाखवतं, याचा आम्ही प्रथम निषेध करतो. आणि या असणाऱ्या विमानतळाला, या औरंगाबादची जर भौगोलिक परिस्थिती पाहिली तर आजूबाजूला गौतम बुद्धांच्या लेण्या आहेत. इथं येणारा जागतिक स्तरावरचा जो काही पर्यटक आहे तो गौतम बुद्धाच्या लेण्या बघायला येतो. म्हणून 12 वर्षापूर्वी इथं असणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी, पक्ष संघटनांनी या विमानतळाला गौतम बुद्धाचं नाव देण्यासंदर्भात मागणी केली होती. ती मागणी विचारधीन असताना, सरकारकडे कसलीही मागणी नसताना त्यांनी संभाजी महाराजांचं नाव दिलेलं आहे. आमच्या संभाजी महाराजांना विरोध नाहीये, ते वंदनीय आहेत, ते बुद्धभूषण आहेत, परंतु शिवसेना राजकारणासाठी त्यांचा वापर करत आहे, दोन जातीमध्ये तेल निर्माण करण्यासाठी त्यांचा वापर करत आहे, याचा आम्ही धिक्कार करतो. आणि त्या विमानतळाला गौतम बुद्धांचंच नाव दिलं पाहिजे, ते संयुक्त नाव राहील, अशी असणारी आमची मागणी.